आपण दौंड शहरासाठी दौंड तालुक्यासाठी आरटीपीसीआर सेंटर चालू केलेलं आहे. आरटीपीसीआर सेंटर म्हणजे हे कोविड रिलेटेड जी टेस्ट असते त्या संदर्भातली लॅबोरेटरी जी आपल्या दौंड तालुक्याच्या आणि जवळजवळ 50 किलोमीटर एरियामध्ये म्हणजे सोलापूर ते पुण्याच्यामध्ये कुठेही ही लॅब ॲवेलेबल नाही आहे ती लॅब आपण सुरू केलेली आहे. क्लीन सायन्स आमच्या म्हणजे सीएसटीबल फाउंडेशन आणि च्या वतीने आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी जी कुरकुममध्ये स्थित सद्यस्थितीत आहेत त्यातर्फे आपण पूर्णतः जवळजवळ 1 करोड रुपये खर्च आला या लॅबसाठी. तो आपण खर्च करून ही लॅब चालू केलेली आहे. या लॅबसाठी आपण कुलकर्णी जे आहे डॉक्टर कुलकर्णी त्यांची जागा वापरली आहे, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं वापरलं आहे आणि ह्यासाठी डॉक्टर जे पॅथॉलॉजिस्ट लागतात एमडी पॅथ लागतो याला कंपल्सरी. आपण विनंती करून एक हडपसरचे जे डॉक्टर आहे डॉक्टर दीपक लड्डा यांना विनंती करू आणि त्यांना काही एक मानधनासहित ठरवून त्यांना इथं ते रोज येतील रिपोर्टसाठी आणि 6 ते 8 तासात तुम्हाला जो रिपोर्ट मिळतील जे रिपोर्ट आज मला आठवतं की मागच्या वर्षी जेव्हा आम्हीसुद्धा आमच्या कंपनीचा जो 15 दिवस वेळ लागला म्हणजे टेस्टिंगला येण्यासाठी मोठ्या मोठ्या लॅबनं आम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता त्यावेळेला मला ह्याची ही अडचण लक्षात आली. त्यावेळेला आम्ही 1000 रुपये 1500 रुपये देऊनसुद्धा टेस्ट होत नव्हती आणि त्या काळात कोविडचं लोकांना इतकी भीती होती की ह्याच्यामुळे असं वाटत होतं की मृत्यू येतो काय, त्यामुळे लोकांनी कर्ज काढून करून टेस्ट केलेलं त्या लोकांना तर 2000 रुपये दिले 2500 रुपये दिले. ही सगळी परिस्थितीचं आम्ही खूप लोकांना भेटलो त्याच्यात मला माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही क्लीन सायन्सने ठरवलं की हे दौंड तालुक्याच्या दृष्टीने आणि आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही ही लॅब सुरू करायचा मानस व्यक्त केला आणि आम्ही डॉक्टर कुलकर्णी आणि डॉक्टर लड्ढांच्या संयोगाने ही लॅब कालच सुरू झालेली आहे आणि या लॅबच्या संदर्भात मी ही ग्वाही देऊ इच्छितो की याच्यासाठी आपण एकदम अत्याधुनिक मशिनरीचा वापर केलेला आहे की त्यामुळे मिळत मी म्हणजे गव्हर्नमेंटपेक्षा जो कमी खर्च आहे म्हणजे 350 ते 400 रुपयात तुम्हाला याची टेस्ट होईल की जी टेस्ट तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात एवढ्या कमी दरात मिळणार नाही.